माननीय सभापति महोदया, अवैध सावकारीच्या विरुद्ध आपण आपल्या राज्यात कायदा केला आणि हे खरंच आहे की शेतकरी अनेक वेळा अडचणीत असताना सावकाराकडे जातात आणि त्यातल्या बऱ्याचपैकी सावकार अवैधपणे देखील धंदा करतात. आपण वैध लायसन्स देखील सावकारांना देतो पण त्याच्यावर आपला कंट्रोल असतो, त्याच्यामुळे त्यांनी किती व्याज घ्यावं याचा आपला नियम असतो आणि म्हणून हे लोक अवैधपणे लायसन्स नसताना त्या ठिकाणी सावकारी करतात. अशा लोकांवर आपण या कायद्याच्या अंतर्गत कारवाई करत असतो. आता प्रस्तुत प्रकरणी सांगलीमध्ये जर आपण विचार केला तर ही वस्तुस्थिती आहे की सांगलीमध्ये काही तक्रारी होत्या आणि गेल्या 2-3 वर्षांमध्ये आपण जर बघितलं तर साधारण सांगलीमध्ये अतिशय मोहिमेच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात कारवाई झाली आहे. 2020 साली 14 गुन्हे दाखल झाले, 14 गुन्ह्यांमध्ये कारवाई झाली. 21 साली 35 गुन्हे दाखल झाले, 35 गुन्ह्यांमध्ये कारवाई झाली. 22 साली 35 गुन्हे दाखल झाले, 35 गुन्ह्यांमध्ये कारवाई झाली आहे. आणि आता यावर्षी 23 जानेवारीमध्ये 1 गुन्हा दाखल झालाय, त्याच्यावर कारवाई झाली आहे. आता याला दुसऱ्या पद्धतीने आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सावकारी सुरू असल्यामुळेच हे गुन्हे दाखल होत असतील पण त्याच्यावर कारवाई अतिशय योग्य प्रकारे चाललेली आहे आणि आता कारवाई होते आहे म्हणून जसं ताईंनी सांगितलं की काही लोक समोरच येत नाही, घाबरतात, तर आता कारवाई होते आहे म्हणून लोक समोरही येत आहेत आणि आम्ही मोहीम म्हणून हा प्रयत्न करतोय की त्या ठिकाणी जाणीव जागृती करायची आणि अशा प्रकारचे कोणी जर पीडित असतील तर त्यांच्याकडनं तक्रार घ्यायची. या संदर्भात ताईंनी ज्या प्रकारे मागणी केली आहे पुन्हा एकदा या संदर्भातल्या सूचना देण्यात येतील, तिथे प्रसिद्धी देण्यात येईल की कुणाईकडे अशा प्रकारची अवैध सावकारीच्या संदर्भात कोणी अडकलं असेल तर त्यांनी तक्रार करावी आणि आपण बघितलं तर 100% तक्रारीवर कारवाई केली आहे. आलेल्या प्रत्येक तक्रारीवर कारवाई ही केली जाईल. माननीय विरोधी पक्षनेत्याने 2 महत्वाचे मुद्दे या ठिकाणी मांडले आहेत. पहिला तर मुद्दा जो त्यांनी लक्षात आणून दिला आहे ज्याची कल्पना माझ्याकडे नाही पण आपण सांगताय ते सत्य धरून, त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाल्यानंतर 14 लाख रुपये जर वसूल झाले असतील तर ज्या पोलिसांनी कारवाई केली नाही त्यांच्यावर कारवाई केली जाईल. कारण गुन्हा दाखल झाल्यानंतर पैसे जर वसूल होत असतील तर ते सहन करण्यासारखंच नाहीये. दुसरं आपण जे सांगितलं की विद्या चव्हाण समिती तात्काळ तो अहवाल आम्ही बोलवून घेऊ आणि त्यात काय शिफारसी आहेत त्या शिफारसींचा आढावा घेऊन त्यात ज्या योग्य शिफारसी असतील त्याचा निश्चितपणे आम्ही कायद्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करू. यामध्ये मुळातच आपल्याकडे आपण जो कायदा केला त्या कायद्याच्या अंतर्गत जे नियम केले त्यानुसार जी अधिसूचना काढली त्यात शेतीकरता जे कर्ज घेतलं जातं त्याच्यामध्ये तारण कर्ज असेल तर 9% आणि बिगर तारण असेल तर 12% वार्षिक अशा प्रकारे त्यांच्यावर त्यांना त्याच्यापेक्षा जास्त घेता येत नाही. आणि जे बिगर शेती कर्ज आहे याच्यामध्ये 15% तारण कर्ज आणि 18% बिगर तारण करणं वार्षिक हे इथपर्यंत यांना लिमिट दिलेली आहे आणि या लिमिटच्या वर जर त्यांनी पैसे वसूल केले तर मात्र त्यांच्यावर कारवाई होते. आणि आपल्याला माहिती आहे आपण दामदुपटीचा देखील कायदा आपल्याकडे आहे, त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा जास्त व्याज आपल्याला त्या ठिकाणी आकारता येत नाही. मुळात याच्यामध्ये जास्तीत जास्त वेळा असं लक्षात येतं की अवैध सावकाराकडनं शेती व्यतिरिक्तचं कर्ज म्हणजे लग्न आहे काही आहे असे कर्ज मोठ्या प्रमाणात घेतले जातात आणि मग एखाद्या वर्षी पीक खराब होतं, एखाद्या वर्षी भाव पडतात, एखाद्या वर्षी अतिवृष्टी होते आणि ते कर्ज थकतं आणि मग त्याच्यानंतर तो वसुलीचा तगादा सुरू होतो आणि मग त्यातनं बऱ्याचशा घटना होताना आपल्याला पाहायला मिळतात. खरं म्हणजे आपण बघितलं असेल तर मागच्या काळामध्ये एक मायक्रो फायनान्सचं खूप मोठं हे आलं होतं आणि माणसांच्या जे मग महिलांना ते मायक्रो फायनान्स द्यायचे आणि तिथनं वसुली मोठ्या प्रमाणात करायचे. मुळातच सगळ्या लोकांना नेटमध्ये आणण्याकरता आणि विशेषतः छोटा शेतकरी आहे, छोट्या शेतकऱ्याला नेटमध्ये आणण्याकरता आपण वारंवार ज्या कर्जमाफी करतो ते कर्जमाफी करण्याच्या पाठीमागची आपली भूमिका हीच असते की हे कर्ज माफ झालं तर त्याला सावकाराकडे जावं लागणार नाही, त्याला पुन्हा बँकेतनं कर्ज मिळेल. या व्यतिरिक्त आज आपण जशी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना किंवा आता आपण नमो शेतकरी सन्मान योजना तयार केली आहे, आता यातनं 12,000 रुपये आपण शेतकऱ्यांना देतोय, त्यामुळे शेतकऱ्यांकरता ते देखील महत्वाचे असतात. कारण अतिशय वाईट वेळी ज्यावेळेस एखादी नापिकी होते अशा परिस्थितीमध्ये बियाणं घ्यायला देखील त्यांच्या जो अडचण असते अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या ज्या योजना आहेत किंवा आपण अनेक योजना चालवतो
काही योजनांमध्ये आपण त्यांना निविष्ठा देतो, काही योजनांमध्ये आपण त्यांना वेगवेगळ्या प्रकारची मदत करतो, तर या मदतीचा आपण प्रयत्न करतो. मात्र थकित झालेला जो शेतकरी आहे त्याला पुन्हा नेटमध्ये आणण्याकरता ज्या काही आरबीआयच्या गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्सच्या अनुसरूनच आपल्याला काम करावं लागतं, त्यापेक्षा वेगळं काही आपल्याला करता येत. माननीय सभापती मोदी, पण 1 मार्च 2017 जो आदेश काढलाय त्याच्यामध्ये जी समिती आपण आहे ती पुनर्गठित केली, त्याच्यापूर्वी पोलीस नव्हते, पण पुनर्गठित समितीमध्ये संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, संबंधित जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक, संबंधित जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था. आता याच्यामध्ये खरं म्हणजे मी ज्यावेळेस हे सगळं ब्रिफिंग घेतलं तर माझं मत असं आलं की याच्यात अजून थोडा बदल केला पाहिजे आणि याच्यामध्ये ते किंवा त्यांचे प्रतिनिधी असं केलं पाहिजे, कारण हे सगळे इतके बिझी लोक आहेत, हे जिल्हाधिकारी आणि उपनिबंधक आणि आपले एसपी हे काही रेग्युलर बैठका घेऊ शकत नाही, त्यामुळे अनेक वेळा मग गोष्टी पडून राहतात. तर मला असं वाटतं की शक्यतोवर ते किंवा त्यांचा प्रतिनिधी वरिष्ठ लेवलचा असं आपण त्याच्यामध्ये बदल करूया, जेणेकरून याच्या बैठका रेग्युलर होऊ शकतील.